जेव्हा आपण कृष्णाबद्दल बोलतो त्याची खरी ओळख काय आहे? तो एक अवखळ मूल आहे, अतिशय खोडकर आहे, भारावून टाकणारा बासरी वादक आहे, डौलदार नर्तक आहे, मोहक प्रियकर आहे, महावीर योद्धा आहे, शत्रूंचा संहारक आहे. तो असा आहे की प्रत्येक घरात त्याने एखादं हृदय भग्न केलंय. चाणाक्ष राजकारणी आणि किंग मेकर आहे, उत्तम सद्गृहस्थ आहे, सर्वात उच्च कोटीचा योगी आहे आणि सर्वात बहुरंगी अवतारही आहे. लोकांनी कृष्णाला वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं, त्यांना त्याचे वेगवेगळे अनुभव आले आणि तो त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजला. दुर्योधन, थ्रू द आयस ऑफ दुर्योधन, दुर्योधनाच्या नजरेतून पाहिलं तर तुमच्यातील ज्यांना याची पार्श्वभूमी माहीत नाहीये त्यांच्यासाठी, कारण तो ज्या परिस्थितीत जगला त्या कथेचं पूर्ण चित्र समजलं नाही तर त्याच्या स्वरूपाचे काही पैलू लक्षात येणार नाहीत, त्यामुळे आपण कथेत उतरूच. पण सध्या एवढंच की दुर्योधन काही अशा विशिष्ट परिस्थितींमुळे असा होता, असुरक्षित, रागीट, मत्सरी, लोभी आणि आयुष्यभर अन्याय सोसल्याची भावना बाळगणारा, आणि त्याच्या लोभातून आणि रागातून होणाऱ्या कृतींमुळे तो त्याच्या संपूर्ण वंशाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरला. दुर्योधन म्हणतो, तो एक सुस्मित भामटा आहे, हो यात काही शंका नाही. तो कधी खातो, कधी पितो, कधी गातो, कधी नाचतो, कधी प्रेम करतो, कधी युद्ध करतो, कधी म्हाताऱ्या बायकांमध्ये बसून गप्पा मारतो, कधी लहान मुलांमध्ये खेळतो. हा कसला आला देव? हा झाला दुर्योधनाचा दृष्टिकोन. शकुनी, लबाडी आणि कपट यांचं मूर्तिमंत रूप. शकुनी म्हणतो, चला मान्य केलं की हा देव आहे, मग काय झालं? देव काय करू शकतो? देव फक्त त्या भक्तांना सुखी करतो जे त्याला संतुष्ट करतात. देव असला तर असू दे, मला तो आवडत नाही. आणि जेव्हा तुम्हाला कोणी आवडत नसेल तेव्हा त्याची प्रशंसा केलीच पाहिजे. याला म्हणतात कपट. राधा, त्याची बालसखी, एक गोपिका, खेड्यात राहणारी साधी स्त्री, पण तिच्या अविचल प्रेमामुळे, भक्तीमुळे ती आज इतकी विशाल बनली आहे की आज कोणी राधेचं नाव घेतल्याशिवाय कृष्णाबद्दल बोलूच शकत नाही. आपण कृष्ण राधा म्हणत नाही, आपण राधा कृष्ण म्हणतो. ती एक सामान्य खेडवळ स्त्री आज कृष्णा इतकेच किंवा त्याच्यापेक्षाही अधिक महत्वपूर्ण बनली आहे. ती म्हणाली, कृष्ण नेहमीच माझ्या सोबत असतो,
तो कुठेही असो, कुणाबरोबरही असो, तरी तो माझ्या सोबतच आहे. हा तिचा अनुभव आहे. वैनतेय, एक तरुण गरुडांच्या प्रमुखाचा मोठा मुलगा, गोमंतकच्या डोंगरांमध्ये राहणारा एक उत्साही युवक, जो एका विशिष्ट रोगामुळे अगदीच अपंग बनला होता. जेव्हा हा अपंग मुलगा कृष्णाला भेटला, तेव्हा कृष्णाने त्याला चालायला लावला. त्यामुळे वैनतेय म्हणाला, हा देव आहे, हा देव आहे, हा देव आहे. अक्रूर हा कृष्णाचा एक काका होता, एक ज्ञानी आणि सदाचारी मनुष्य. कृष्णाबद्दलचा आपला अनुभव त्याने असा व्यक्त केला. कृष्ण जेव्हा मी याला, या विचित्र तरुणाला पाहतो, तेव्हा मला सूर्य, चंद्र आणि सप्त तारे त्याच्या भोवती फिरताना दिसतात. जेव्हा तो बोलतो, तेव्हा त्याचा आवाज अनादिसारखा वाटतो. तोच आशा आहे. जर या जगात आशा आहे, तर ती तोच आहे. शिखंडी, एक पीडित व्यक्ती, लहानपणापासून त्याच्यातील एका विचित्र आंतरिक परिस्थितीमुळे हा एक अतिशय पीडित आत्मा आहे. तर शिखंडी म्हणतो, कृष्णाने मला कधी आशा दाखवली नाही, पण जेव्हा तो जवळ असतो, तेव्हा आशेची झुळूक प्रत्येकाला स्पर्श करून जाते. मी असं बोलत राहू शकतो, वेगवेगळ्या लोकांना त्याच्या स्वरूपाचे वेगवेगळे पैलू दिसले. कुणासाठी तो देव आहे, तर कुणासाठी तो चोर आहे. कुणासाठी प्रियकर, तर कुणासाठी योद्धा. तो बरंच काही आहे. आपण ज्याला कृष्ण म्हणतो, त्याचं सत्य आपल्याला चाखायचं असेल, कृष्ण नावाच्या त्या चैतन्याचा स्पर्श हवा असेल, तर आपल्याला लीलेची गरज आहे. आपण इथे लीलेसाठी जमलो आहोत. लीला म्हणजे खेळकरपणाची वाट आहे. ही गोष्ट गंभीर लोकांसाठी नाहीये. तुम्ही आहात, कारण मी खेळकरपणाबद्दल बोलतो म्हणजे आपण इथे फक्त खेळायला आलोय असं नाही. आपण इथे जीवनाच्या सर्वात गूढ आणि गंभीर पैलूंचा शोध घेणार आहोत, पण खेळकरपणे, हसत खेळत. नाहीतर कृष्ण तिथे नसेल. जगातील बहुसंख्य लोक जीवनाच्या सर्वात गूढ अशा आयामांच्या अनुभवाला मुक्तात, कारण त्यांना खेळकर कसं बनायचं हे माहीत नसतं. जर तुम्हाला या वाटेचा खेळकरपणे अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला एक प्रेममय हृदय हवं, जॉयफुल माइंड, आनंदी मन हवं, आणि एक चैतन्यपूर्ण शरीर हवं. हे नसेल तर लीला शक्य नाही.